नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर बऱ्याच जणांचे मोदकांचे व्हिडिओ बघून झाले असतीलच, तरी सुद्धा काय होतं, मोदक बनवायला गेलं की मोदक बिघडतात. तर आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात पीठ किती घ्यायचं, त्यासाठी पाणी किती घ्यायचं आणि पीठ भागवायचं कसं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर या माझ्या काही टिप्स वापरल्या किंवा लक्षात जरी ठेवल्या तरी तुम्ही कधीही मोदक बनवले तरी तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाही, व्यवस्थित होतील आणि फुटणार नाही किंवा फाटणार नाही. एकदम मस्त पांढरे शुभ्र कळीदार मोदक बनवू शकता. इतके हे बनवायला सोपे आहेत, कठीण काहीच नसतं, पण ते मनापासून केलं म्हणजे व्यवस्थित होतं. घाईघाईत केलं तर ते कुठलंही काम चांगलं होत नाही. तर मोदक बनवायला घ्यायच्या आधी पहिलं काय करायचं, सारण बनवायला घ्यायचं. सारण बनवून झाल्यानंतर आपण पीठ भागवायला जायचं. तर आधी आपण सारण बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये आता घालूया एक चमचा तूप, त्यामध्ये घालायचा एक चमचा खसखस. आणि खसखस चांगला परतून झाला की नंतर आपण त्यामध्ये हे ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, हे मी विळीवर किसून घेतलेलं आहे, तर तेही आता घालूया आणि आता त्याला परतून घेऊया. थोडं परतून झाल्यावर त्यामध्ये आता दोन वाटी खोबरं आहे, त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलं आहे, ते सुद्धा किसून घेतलेलं आहे विळीवर. तर आता ते घालून चांगलं मिक्स करून घेऊया. सारण बनवताना सतत ढवळत राहायचं आणि गॅस स्लो ठेवायचा आणि एकसारखं ढवळायचं. आणि सारण झालंय कसं समजायचं तर कडेने असं सुटत जातं आणि कोरडं कोरडं दिसतं, असं झालं की समजायचं आपलं सारण तयार झालं आहे. सारणामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. जर थोडंसं जरी ओलसर राहिलं तर काय होतं, मोदक बनवल्यानंतर त्यामधून ते मोदक संध्याकाळी समजा राहिले तर असं त्याच्यामधून तो रस बाहेर येतो ओलं राहिलं तर. म्हणून त्यासाठी पहिलंच बनवताना चांगलं कोरडं करून घ्यायचं, म्हणजे अजिबात मोदकातून ते बाहेर येणार नाही. तर आपलं आता हे सारण बनवून झालं आहे. सारण तुम्ही बघितलं कसं बनवलं ते. तर सारण बनवताना या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सारणाला ओला नारळ लागतो. तर ओल्या नारळाचं खोबरं दोन वाटी असेल तर एक वाटी किसलेलं गूळ घ्यायचं, म्हणजे ते बरोबर प्रमाणात होतं. आणि सारण बनवताना सतत ढवळत राहायचं, गॅस स्लो ठेवायचा, गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मोठा केला तर काय होईल ते करपेल. तर स्लो गॅसवरच सतत त्याला ढवळत राहायचं म्हणजे ते व्यवस्थित होतं. सारण कळणार कसं बनलंय ते, तर त्यासाठी आपल्याला कळतं कढईच्या बाजूने ते सुटत जातं, म्हणजे पांढरं पांढरं होतं आणि त्यातलं पाणी पूर्णपणे नाहीसं होतं, म्हणजे आपण समजायचं आपलं सारण तयार झालं आहे. बरेच जण उकडीच्या मोदकांना सुकं खोबरं वापरतात, तर शक्यतो तुम्ही सुकं खोबरं वापरू नका, ओला नारळच वापरा, त्याचेच मोदक छान चविष्ट होतात. ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे. तर आपलं आता हे सारण बनत आलं आहे. तर आता त्यामध्ये घालूया ड्रायफ्रुट्स आणि उतरताना घालायची वेलची पूड आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही कडेने असं सुकं सुकं होत आलं आहे, म्हणजे आपलं हे सारण तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर आता आपण बघूया उकड कशी काढायची. तर बरेच जण तांदूळ दळतात, म्हणजे तांदूळ पहिले धुवायला लागतात, त्यानंतर सुकवायला पाहिजे, दळायला पाहिजे, ते खूप करायला लागतं. तर आता आपण एवढं काही करणार नाही आणि आपल्याकडे एवढा वेळ पण नसतो, तर आपण डायरेक्ट पीठच वापरणार आहे. एकदम सुगंधी असं पीठ मिळतं, स्पेशल मोदकांचं पीठ असतं, ते आपण वापरणार आहोत. तर त्यासाठी असं पीठ वापरते, हे बघा, हे स्पेशल मोदकाचं पीठ आहे आणि हे सुगंधी सुद्धा आहे आणि याचे मोदक एकदम छान होतात. तुमच्याकडे जे कुठलं मिळत असेल मोदकांचं, आजकाल सगळीकडे पीठ मिळतं, एकच पीठ आहे असं काही नाही, दुसरंही कंपनीचं पीठ तुम्ही वापरू शकता, त्याचे सुद्धा मोदक चांगले होऊ शकतात. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर शक्यतो इंद्रायणी तांदळाचं पीठ तुम्ही तयार करून वापरू शकता, त्याचेही मोदक चांगले होतात. तर मिळालं तर बघा, नाहीतर दुसऱ्या कंपनीचं मिळालं तरी सुद्धा काही हरकत नाही, त्याचेही मोदक चांगले होतात. चला तर सुरुवात करूया आता उकड काढायला. तर त्यासाठी इथे मी तीन वाट्या पीठ घेतलं आहे. ह्या वाट्या मी अशा भरून दाबून घेतलेल्या आहेत. वरती टाप मारायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला किती बनवायचं असेल तेवढं, समजा चार वाटी पीठ हवं असेल तर चार वाटी घ्यायचं, पण पीठ शक्यतो मोजूनच घ्यायचं आणि जेवढं तुम्ही पीठ घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं. तर मी आता इथे तीन वाट्या पीठ घेतलं आहे, त्याला तीन वाट्या मी पाणी इथे उकळत ठेवणार आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ. आता हे पाणी चांगलं उकळायला द्यायचं.
आणि तूपही जास्त घालायचं नाही, एकच चमचा घालायचं. जास्त तूप झालं तरी मोदकाची पाती फुटू शकतात, हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. आता पाणी चांगलं खळखळून उकळलेलं आहे तुम्ही बघा, आणि अशा उकळत्या पाण्यातच आपण आता पीठ घालायचं. तर पीठ असं थोडं थोडं घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. पटापट मिक्स करायचं, नाहीतर काय होतं त्यामध्ये गुठळ्या बनू शकतात. तर हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता हे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि त्याला एक मिनिट मंद गॅसवर ठेवून द्यायचं. तुम्ही पीठ कोणतंही वापरा, पण पीठाची उकळ खूप महत्वाची आहे, तरच आपले मोदक चांगले कळीदार बनतात. आता एक मिनिट झालं आहे, गॅस आपण बंद करून घेऊया आणि ह्याला अजून एक मिनिट ठेवून देऊया. असं केल्यामुळे पीठ आज चांगलं शिजलं जाईल आणि मऊ होईल. आणि एक मिनिटानंतर आपण बघूया. एक मिनिट झालंय. आता अजून एक महत्वाची टिप म्हणजे, ही खूप महत्वाची आहे, तुम्ही म्हणाल गरम आहे तर पीठ मळायचं कसं, हात भाजतोय तर असं अजिबात करायचं नाही. गरम गरम असतानाच त्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं आणि आपला हात तर भाजणारच आहे, तर हाताने पीठ मळायचं नाही. त्यासाठी काय करायचं, एक तांब्या घ्यायचा आणि त्याला थोडंसं खाली तेल लावायचं आणि तांब्याने रगडून रगडून ते पीठ मळून घ्यायचं, म्हणजे ते लवकर चांगलं मळलं जातं आणि व्यवस्थित असं मऊ होतं. तर गरम असेपर्यंत तांब्याने मळून घ्यायचं आणि नंतर हाताने चांगलं रगडून रगडून त्याला मऊ करून घ्यायचं. पिठामध्ये हेच महत्वाचं आहे, जेवढं तुम्ही चांगलं रगडून त्याला मऊ करून घ्याल, मळून घ्याल, तेवढं त्याच्या आपल्याला कळ्या चांगल्या व्यवस्थित पाडता येतील. नाहीतर काय होतं, थोडंसं जर मळून घेतलं तर तुमचे मोदक बनवताना ते पारी आपली चांगली होणार नाही आणि त्याला कळ्यासुद्धा व्यवस्थित होणार नाही, त्या फुटत जाणार किंवा पारी बनवतानाच ती फुटत जाते. त्यासाठी पीठ मळणं खूप महत्वाचं आहे, चांगलं भरपूर मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होतं. निदान 3 ते 4 मिनिटं चांगलं पीठच मळून घ्यायचं आहे. पीठाची अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पीठ तुम्ही चांगलं मळून घेतलं की काय करायचं, लगेचच टोपामध्ये बंद करून ठेवायचं आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच बाहेर काढून त्याचे मोदक करून घ्यायचे. नाहीतर काय होतं, बाहेर ठेवलं पीठ तर ते कोरडं होऊ शकतं आणि परत आपले मोदक बनवताना आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, कारण ते बनवताना त्याची पाती फुटू शकतात, कारण हवेमुळे ते कोरडं होत जातं. तर ते बंद ठेवल्यामुळे ते आतल्या आत मऊ राहतं, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. आणि कधी कधी काय होतं, काही काही तांदळांना पाणी जास्त लागतं, काहींना कमी लागतं, तर त्यामुळे काय होतं, पीठ कोरडं होऊ शकतं. आणि तुम्हाला जर तसं वाटलं पीठ जर कोरडं आहे तर काय करायचं, थोडं थोडं हाताला पाणी लावायचं आणि चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मऊ होतं. अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता मी हे बाकीचं पीठ टोपामध्ये झाकून ठेवते आणि थोडं जेवढे मोदक बनवायचे आहे तेवढंच मी आता घेणार आहे. तर आता मोदक बनवायला घेऊया. तर काय करायचं, छोटा एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि आता हातावर त्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि आता त्याची पाती वळायला घ्यायची. पाती वळताना काय करायचं, कोरडं पीठ घ्यायचं, म्हणजे तांदळाचंच पीठ घ्यायचं, थोडंसं बोटाना लावायचं, म्हणजे काय होतं, आपल्याला पाती पण वळायला बरी पडतात आणि कळ्या पाडायला पण सोपं होतं. तेल लावलं हाताला तर काय होतं, त्या कळ्या सुटत जातात, त्यामुळे पिठाने चिकटवलं की त्या व्यवस्थित चिकटून बसतात आणि त्याला आकार व्यवस्थित येतो. तर अशा प्रकारे आपण ही आता पाती करून घेऊया. अशी वाटीसारखी झाली पाहिजे, म्हणजे काय होतं, आपल्याला ते मोदक व्यवस्थित बनवता येतो. तर आता आपण याला कळ्या पाडायला घेऊया. आणि या स्टेप पर्यंत तुम्ही आलात आणि तरी सुद्धा वाटतंय की आपण पाती बनवताना ती फुटतायत किंवा मोदकाच्या कळ्या व्यवस्थित येत नाहीये, तर काय करायचं, परत थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि पीठ परत एकदा चांगलं रगडून मळून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं मऊ होतं आणि आपल्याला सोपं जातं. तर आता आपली वाटी बनवून तयार झाली आहे. बघा किती गोल झाली आहे ती आणि एकदम पातळ झाली आहे. तर आता कळ्या पाडताना काय करायचं, ही दोन बोटं आहेत ती अशी हे करायची, धरायची आणि हे बोटाने अशी दुडून कळी अशी आत घ्यायची, म्हणजे आपल्या दोन बोटांमध्ये, आणि तशी जशी खालपर्यंत दुडत दुडत असं जायचं आणि संपूर्ण अशी कळी पाडून घ्यायची. आणि दुसरी कळी पाडताना सुद्धा त्याच्या जवळच अशी पाडायची, लांब लांब पाडायचं नाही, लांब पाडली तर ते व्यवस्थित दिसणार नाही, जवळजवळ कळ्या पाडायच्या, म्हणजे तो मोदक आपला चांगला सुबक दिसतो. तर हे बघा, अशा कळ्या पाडत जायच्या. अशी तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला ते जमेल.
तर तुम्ही चारच पळ्या पाडून मोदक बनवला तर चांगला दिसणारही नाही. तुम्हाला जरा थोडीशी मेहनत करायला पाहिजे. एक बिघडेल, दोन बिघडेल, पण तिसरा चौथा मोदक एकदम चांगला होईल अशा पद्धतीने केलं तर. पण ते मनापासून केलं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित होतं. तर हे बघा, व्यवस्थित आपली कळ्या पाडून वाटी तयार झाली आहे. त्यामध्ये आता सारण भरूया. तर आता हे सारण भरून घ्यायचं आणि असं अलगत दोन बोटांनी त्याला फक्त अंगठा आणि पहिलं बोट असं फिरवत 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 त्याला जवळ घ्यायचं. म्हणजे काय होईल, आपल्या कळ्या मोडणार नाहीत आणि आकार व्यवस्थित राहील. आणि मग वरती असं त्याला टोक काढायचं. बघा, आपला मस्त मोदक तयार झाला आहे. तुमचाही असाच होईल, पण एवढे प्रयत्न तुम्हाला करायला लागतील. एवढं करून सुद्धा जर कळ्या व्यवस्थित आल्या नाही तर तुम्ही चमच्याने किंवा सुरीने त्याला अशा कळ्या पाडू शकता. माझा तर आता व्यवस्थित बनलेलाच आहे, तरी सुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा सुरीने कळ्या पाडायच्या ते. हे बघा, अशा प्रकारे थोडं असं सुरीने किंवा चमच्याने दाबायचं म्हणजे तिला आकार चांगला येतो. तर बघा किती आपला मस्त रेखीव पांढरा शुभ्र असा मोदक तयार झाला आहे. तुमचे सुद्धा असे होतील. तर आता सगळे हे मोदक बनवून घेऊया. तर मोदक आपले बनवून तयार झाले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हाला मी आतापर्यंत ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जेवढं होईल तेवढा तुम्ही व्हिडिओला शेअर करा. तर आता मोदक उकडत कसे ठेवायचे ते तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी इथे मी हळदीची पानं वापरणार आहेत. शक्यतो तुम्हाला मिळाली तर हळदीची पानं वापरा, कारण त्याचा सुगंध छान येतो आणि खाताना सुद्धा त्याची एकदम वेगळी चव लागते. आणि जर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही केळीचं पानही वापरू शकता. आणि तेही नसेल तर एक पांढरा शुभ्र स्वच्छ असा पातळ कपडा घ्यायचा आणि तो चाळणीवर टाकायचा आणि त्यावर मोदक उकडत ठेवायचे. पण सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्हाला नक्की हळदीची पानं मिळतील. बाजारात सुद्धा विकायला असतात, किंवा कोणा तुम्ही गावात असाल तर कुठे आजूबाजूला असतील किंवा तुमची झाडं असतील तर नक्की हळदीच्या पानांचा वापर करा. एक नंबर मोदक होतात त्यामध्ये. तर अशा प्रकारे आता सर्व मोदक हे उकडायला ठेवूया. तर आता हे चाळणीवर ठेवले. आता पाणी उकळत ठेवलंय गॅसवर. पाणी चांगलं उकळी आली की त्यावर ही चाळण ठेवायची. इतक्या सगळ्या टिप्स वापरून शेवटच्या क्षणाला जर मोदक फुटत असतील तर ही एक टिप महत्वाची आहे. ती म्हणजे आता मोदक उकडत ठेवल्यावर त्यावर पाणी शिंपडायचं, म्हणजे मोदक आपले फुटणार नाहीत. तर पाणी शिंपडून झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचं, पण पाणी न विसरता त्यावर शिंपडायचं. कारण आपण बनवून ठेवतो तेव्हा ते कोरडे होतात आणि नंतर उकडल्यावर त्याची तोंड उघडू शकतात. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. तर पाणी शिंपडूनच त्यावर झाकण ठेवायचं आणि याला 10 मिनिटं उकडून घेऊया. गॅस फुल ठेवायचा. आता आपली 10 ते 12 मिनिटं झाली आहेत आणि मोदक उकडले आहेत. तर आता ताट काढताना सुद्धा अजून एक महत्वाची टीप आहे. ती म्हणजे ताट हळू काढायचं नाही, ताट लगेचच उचलून बाजूला करायचं. त्याचं कारण म्हणजे ताटावर जे बाष्प साचलेलं असतं पाणी ते त्या मोदकांवर पडणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची. कारण ते जरी पाणी पडलं तरी ते मोदक आपले असे ओलसर किंवा असे गिजगिजल्यासारखे होतील. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. उखळलेलं पाणी असतं तर हातावर वाफ येऊ शकते. ते सुद्धा सावधगिरीने करायचं आणि पटकन ताट बाजूला करायचं आणि आपले मोदक तयार झाले. आणि ज्या आपण कळ्या पाडल्या आहेत त्या सुद्धा जशाच तशा आहेत. अजिबात त्याला काही कुठे क्रॅक पडला नाही किंवा फाटलेल्या नाही, तुटलेल्या नाही आहेत. तर भरपूर आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेले आहेत. याआधी तुम्हाला माहीतही असतील, पण ज्या काही माहीत नसतील त्या तुम्हाला समजल्या असतील. तर या माझ्या टिप्स वापरा आणि मस्त असे पांढरे शुभ्र कळीदार मोदक बनवा आणि गणपतीला खायला द्या आणि तुम्ही पण खा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या अशाच टिप्स तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा, मागच्या वेळी मी पारिजातकाच्या फुलाचे मोदक बनवले आहेत. तुम्हाला जर वेगळं काय बनवायचं असेल तर इथे जाऊन क्लिक करा आणि तुम्ही ते बनवून बघू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.